भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शहर प्रमुखावर गोळ्या झाडल्या. यानंतर चार दिवसानंतरही या प्रकरणावर चर्चा वाद सुरूच आहेत. विरोधकांनी या प्रकरणावर प्रचंड रान उठवले असताना शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा तर पडणार नाही ना अशी शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात आणि केंद्रात एकत्र येण्याच्या आणाबाका घेतल्या जात असताना स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मनोमिलन नाही. हेच कल्याणमधील घटनेनंतर पुढे आले आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांच्या आरोपानंतर समोर आले. अशातच आमदाराच्या गोळीबार प्रकरणानंतर शिंदे फडणवीस यांच्यातील वाद उफाळणारा अशाच घटना होत राहिल्या तर युतीचे काय होणार. कल्याणमधील हा राडा म्हणजे ही लढाई मुंबईतल्या वर्चस्वाची आहे का हेच जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी मागील शनिवारी कल्याणच्या शिवसेना प्रमुखावर गोळ्या झाडल्या. एका पाठोपाठ 10 गोळ्या झाडल्याचा CCTV फुटेजचा व्हिडिओ तातडीने व्हायरल देखील झाला. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील बोट ठेवले. भाजप आमदाराने गोळीबार केला हे सत्य ते मान्य आहे, मात्र तातडीने या गोळीबाराचे फुटेज कसे बाहेर आले असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि फडणवीस गटातील वाद चव्हाट्यावर आणला. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी देखील याच मुद्द्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. सुषमा अंधारे यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधला श्रेष्ठत्वाचा वाद शिगेला पोहोचला आहे. मै बडा की तू बडा आहे हे दाखवण्यासाठी रस्तिकेत सुरू आहे आणि यातूनच मुंबईमध्ये अशांतता निर्माण केली जात असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. एकंदरीत सर्व टीकाटिपण्या पाहिल्यानंतर शिंदे फडणवीस यांच्यातील वाद हा मुंबईतल्या वर्चस्वाच्या लढाईकडे लक्ष केंद्रित करतो का असा प्रश्न नक्कीच उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. आता हे आपण पाहून घेऊ. यासाठी थोडं आपल्याला मागं जायला हवं. महिना दीड महिन्यापूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. या यशानंतर कल्याणमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. त्याचवेळी कल्याणपूर्वचे हेच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी विजयाचा उत्सव साजरा करत मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारचे यश भाजपला मिळेल, त्यामुळे कल्याण लोकसभेला भाजपचाच उमेदवार उभा राहायला पाहिजे असं देखील गायकवाड म्हणाले होते. कल्याण हा सध्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे निवडून आलेला लोकसभा मतदारसंघ आहे. आमदार गायकवाड यांनी आपले मनसुबे उघड केल्यानंतर तिथूनच वादाची ठिणगी पडली. एनकेन प्रकारे कल्याण मतदारसंघावर दावा सांगून भाजप शिंदे सेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता प्रामुख्याने शिवसेनेकडे आहे. भाजप या सत्तेत दुय्यम आहे. मात्र आता भाजपला मुंबईत सत्ता मिळवायची आहे. मुंबई महापालिकेची सत्ता ही शिंदे आणि ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाचा विषय आहे, तर भाजपला गमावण्यासारखे काही नाही. त्यामुळे शिंदे यांची कोंडी करायची असा एककलमी कार्यक्रम मुंबईमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. त्याला सध्या पोषक वातावरण देखील आहे. शिवसेनेत सध्या उभी फूट पडले, दोन गट विभागले गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मानणारा मुंबईचा मतदार शिंदे सेना उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उभा राहणार असा प्रश्न आहे. विभागली गेलेली शिवसेना, खिडकिली झालेली संघटना, याचा फायदा नक्कीच भाजपला घ्यायचा आहे. त्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, याचीच खदखद मुंबईच्या स्थानिक कार्यकर्त्यामध्ये सुरू आहे. भाजपकडून सेनेच्या कार्यकर्त्याला खच्ची करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडून यासाठी रसद देखील पुरवली जात असल्याचा आरोप देखील वारंवार कार्यकर्त्यांच्याकडून केला जातोय. अशा प्रयत्नांना हाणून पाडण्याच्या प्रयत्नात आता शिंदे आणि फडणवीस यांच्या कार्यकर्त्यामधील वाद वाढत चालले आहेत. म्हणून फडणवीस यांना शह देण्यासाठी सत्ताधारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात थेट गोळीबार केल्यानंतर महाराष्ट्रात मोठा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र उभं राहिलं. या घटनेनंतर फडणवीस यांच्यावर प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव वाढत चालला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वारंवार बोललं जात आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची गुंडागर्दी केली जाते, पॅरोलवर गुंडांना बाहेर काढले जाते आणि निवडणुका लढवल्या जातात असं म्हटलंय. लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सध्या सुरू आहेत, त्यामुळे भाजपाचा आमदाराचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ, त्यांनी केलेला गोळीबार, याद्वारे भाजपवर दबाव आणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुलाचा मतदारसंघाचा विषय सेट करत आहेत का? आत्ताच्या लोकसभा
नंतर विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये बार्गेनिंग पॉवर राखून ठेवण्यासाठी या प्रकारे मुंबईमध्ये स्थानिक पातळीवर वाद उकरून काढले जात आहेत का? शिंदे सेनेचे याला बळ मिळत आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.